मराठी भाषा आत्मसात केल्यास जगातील कोणतीही भाषा आत्मसात करणं अवघड नाही असं मत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गोमा पवार यांनी व्यक्त केलं. कवी कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो. या निमित्तानं उच्च तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव जी आर मंझा होते. यावेळी मंचावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, शिक्षण सहसंचालक डॉ सतीश देशपांडे, विशेष कार्यासन अधिकारी डॉ व्ही बी पाटील, वित्त लेखा अधिकारी डॉ बालाजी शेवाळे, विद्यापीठाचे परीक्षा मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक यू व्ही मेटकरी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक महेश माने, डॉ टी एन कोळेकर, डॉ अनिल घनवट उपस्थित होते. डॉक्टर गोमा पवार म्हणाले की मराठी भाषेचं संवर्धन करताना इतर कुठल्याही भाषेशी वैर करण्याचं कारण नाही. इतर भाषांच्या संपर्कात राहून मराठी भाषा समृद्ध करावी. माध्यमिक शाळेपर्यंतचं शिक्षण मराठीतूनच द्यावं असंही डॉक्टर गोमा पवार यांनी सांगितलं. मराठीचं गौरव, तिचा उच्चारण हे जिथे जिथे महानुभाव आहे, म्हणजे काबूल कंदाहार पर्यंतचे तिथं तिथं ही मराठी महानुभाव मंडळीमध्ये बोलली जाते ही टक्कर घ्यावी लागली. आणि याच वेळेला, याच सुमाराला मराठी किती गोड भाषा आहे, मराठी किती सामर्थ्यशाली भाषा आहे, ती तिच्या ठिकाणी अपरंपार सौंदर्य कसं आहे याचं साक्षात दर्शन आपल्याला श्री ज्ञानेश्वरांनी घडवलं आणि आजही आपण त्यांच्या भाषेत बोलतो. अध्यक्षीय भाषणात कुलसचिव जी आर मंझा म्हणाले की मराठी भाषेच्या संवर्धनाची सुरुवात घरापासून व्हावी. मराठीत संवाद, इतर भाषातील शब्दांचा वापर टाळणं, यातून मराठीचा वापर वाढू शकतो. हे आपल्या आई वडिलांशी, आजी आजोबांशी तुटलेले असतात. जेव्हा ते मम्मी आणि पप्पा म्हणतात तेव्हा त्यांना आई बाबा हा शब्द हा तिथेच थांबलेला असतो. जे साधं उदाहरण द्यायचं झाल्यास, जेव्हा आपल्या गावाकडे असलेल्या नातेवाईक आणि आई वडिलांचा फोन आलेला असेल आणि आपल्या मुलाला आपण म्हणणार की त्यांच्याशी बोल, तर त्यांचे संवाद साधण्यासाठी जो मराठी भाषेचा माध्यम आहे तो तिथे कार्य करत नाही आणि त्यामुळे त्यांच्यातला संवाद तुटलेला असेल. राजेश पांडे आपल्या भाषणात म्हणाले की संत ज्ञानेश्वर, बहिणाबाई यांनी औपचारिक शिक्षण न घेताही मराठी भाषेचा गौरव वाढवला. मला काय कोड राहिलंय, मी तसा जळगाव जिल्ह्यातला राहणार आणि मी बहिणाबाईंच्या गावाला पण जाऊन आलो, त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी बघून आलो. बहिणाबाईंच्या नावाने आम्ही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये एक अध्यासन पण सुरू केलं, पण मला हे कोड कळलं नाही की बहिणाबाई कुठल्या शाळेत गेल्या होत्या, कुठल्या मराठी विभागाच्या प्राध्यापकांनी त्यांना शिकवलं होतं, कुठे त्यांनी पीएचडी घेतली होती, की त्यांचा एक एक शब्द हा इतका मोठा अर्थ देऊन जातो. मग त्यांनी मला खूप चांगल्या भाषेत आणि सोप्या भाषेत सांगितलं, ते म्हणले राजेश पांडेजी, ज्ञानाचा त्या अर्थाने आणि शाळेत जाण्याचा, भाषेच्या जाण्याचा तसा काही फार संबंध नाहीये. आणि मला ते जाणवलं. प्रास्ताविक शिक्षण सहसंचालक डॉक्टर सतीश देशपांडे यांनी केलं. सूत्रसंचालन विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी केलं, तर आभार डॉक्टर व्ही व्ही पाटील यांनी मानले. निश एंटरटेनमेंट पुणे निर्मित ज्ञानभाषा मराठी हा मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती प्रशांत देसाई आणि मिलिंद ओक यांची होती. दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलं. संहिता डॉक्टर समीर कुलकर्णी यांची होती. या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, अमित वझे, राहुल सोलापूरकर यांनी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या निवड उताऱ्यांचं अभिवाचन केलं. या कार्यक्रमात
पंडित विजय कोपरकर, चैतन्य कुलकर्णी, जितेंद्र अभ्यंकर, स्वरदा गोडबोले, स्वरप्रिया बेहरे आदी मान्यवरांनी गायन केलं. वादक म्हणून राजीव परांजपे, जितेंद्र कुलकर्णी, प्रशांत पांडव, आदित्य आपटे यांनी साथ दिली. कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते विजय पटवर्धन, विनोद खेडकर यांनी नाट्यप्रवेश सादर केले. नृत्याच्या विविध कार्यक्रमांमध्ये कुणाल एडके, ऐश्वर्या काळे, ऋतुजा इंगळे, अभिषेक हावरगी, सुमित गजमल यांनी नृत्य सादर केलं. भाषेसंदर्भातील काही महत्वाच्या नोंदी. भारतातल्या 22 प्रमुख भाषांपैकी मराठी ही एक आहे. मातृभाषेनुसार गणना केली तर मराठी मातृभाषा असणारा समाज हा संख्येनं जगात 15वा तर भारतात 4था आहे. प्राचीन मरहट्टी, मरहट्टी भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा आपला भाषिक प्रवास आहे. स्वतःला आठवण करून देण्यासाठी ज्या भाषेत आपण पहिल्यांदा अभिव्यक्त झालो त्या भाषेचे आभार मानण्यासाठी. आणि ती कोणाला दिसू नयेत अशी त्यांची इच्छा आहे. विदूषक रडायला लागले म्हणजे सृष्टीचा समारोप जवळ आला आहे असं मानायला हवं. पण सर्विष्ठा, तुझ्या डोळ्यातही अस्वलच्या कोणा दिसतायत मला, म्हणजे तूही रडत होतीस.